ग्रामपंचायतीतून गाव विकास साधला जातो, गावकऱ्यांचे प्रश्न सोडविले जातात. मात्र चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या साखरवाही ग्रामपंचायतमध्ये भलतंच काही सुरू होतं. चक्क ग्रामपंचायतीचा कार्यालयात बसून दारूचा प्याला रिजवण्याचा मुक्त कार्यक्रम केला जायचा आणि रिकाम्या बाटल्या शौचालयात लपविल्या जायच्या. हा प्रकार ग्रामपंचायत सदस्य विनोद खापणे यांनी उघडकीस आणला. हा प्रकार पुढे येताच गावकऱ्यांनी कपाळावर हात ठेवला. या प्रकाराची माहिती खापणेंनी गटविकास अधिकारी चंद्रपूर यांना दिली. पोलिसातही तक्रार नोंदविली. सरपंच नागेश बोंडेंनी मात्र असा प्रकार घडला नसून माझ्या विरोधातील हे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्यापासून लपून घसाओला करण्याचे प्रकार तसे बंदच झालेत. अशा चक्क सभागृहातच झूम बराबर झूम शराबी कार्यक्रम उघडकीस आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आमच्या ग्रामपंचायतमध्ये अशा पडलेल्या आहेत, त्यांनी पण माझ्या फोनाला मान देत तुरंत आमचा गाव गाठला आणि त्याची चौकशी सुरू केली असता त्यांनी सरपंचांना विचारलं का हे का प्रकार आहे, तर त्यांनी उलट माझ्यावर आरोप केला होता की यांनी मला फसवण्याचा प्रयत्न केला. यांनी स्वतः आणलं आणि नंतर काही सेकंदामध्येच त्यांनी पलटी मारली आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः म्हटलं का ह्या बाटला आम्ही आणल्या आहेत पाणी भरण्याकरता, पण ते पाणी भरणाऱ्या बाटला वेगळ्या आणि ह्या दारूच्या बाटला वेगळ्या होत्या. मी ते बीडीओ साहेबाला सांगितलं आणि ते बीडीओ साहेबांनी समजून घेतलं आणि त्यांना निदर्शनात आणून दिलं. बीडीओ साहेबांनी सांगितलं की हे वास घेऊन बघा तुम्ही, ही इथून दारूचाच वास येऊन राहिला आहे. तर ते असतात सरपंचांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला, पण बीडीओ साहेबाला मी एक विनंती केली, बीडीओ साहेब तुम्ही यांच्यावर कठोर कारवाई करा आणि आमच्या ग्राम साखरवाई वासियांना न्याय द्या, कारण की ग्रामपंचायत हे न्याय मंदिर आहे. आमचे ते काही ग्रामपंचायत साहित्य वगैरे तिथे ठेवलं तिथे अशा रूममध्ये नेले असता त्यांनी सरळ सरळ त्या दारूच्या बाटलाचा त्यांनी हे दाखवलं, परंतु त्या सदर दारूच्या बाटल्या ह्या पिलेल्या नसून नियमितपणे आजच नाही तर कित्येक वर्षापासून त्या 180 ml जैविक पाणी तपासणी करण्याकरता काचेच्या बाटल्याचा वापर करायचा असल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी त्या दारूच्या बाटल्याचा वापर करतात. याच्यात काही दुमत नाही, आमचीच ग्रामपंचायत करते असं नाही तर जिल्ह्यात बऱ्याचशा ग्रामपंचायती त्याचा वापर करतात आणि आमच्याकडे पाणी नमुन्याच्या याच्यात बरेचदा मी जाऊन पाहिले, आमच्याकडे त्याच्या हे सुद्धा आहे का दारूचीच बॉटल पाणी तपासणी नमुन्यासाठी करतात. त्यामुळे त्यांनी विनाकारांची गावाची बदनाम व ग्रामपंचायतीची बदनाम कशी करता येईल, त्याचसोबत माझी बदनाम कशी करता येईल ह्यासाठी